राम राम मंडळी, कलम 302 या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आता लेबरहून आले पडून झालं तर जाग बाग पुरा झाला, झाला नाही तर आपण परत रिपीट करू, पण आपला प्रयत्न सोडायचा नाही. म्हणजे सुटकारा गेलं की पाहू शकतो असं झालं आहे. विषय दोनदा झाले आता बघू ते सगळ्यांना काय होते. आजची जी स्टोरी आहे ही स्टोरी प्रत्येकाच्या प्रपंचात उपयोगी अशी स्टोरी, ह्याच्यातून आपल्याला 100% एक बोध घ्यायचा आहे. काय बोध घ्यायचा आहे तुम्हाला शेवटी मी सांगणारच. जमशेदपूर, आता टाटाची लई मोठी फॅक्टरी बघा जमशेदपूर, म्हणजे फेमस आहे सगळं. तिथं लाखो हजारो लोकांचे प्रपंच कुटुंब त्या टाटांच्या फॅक्टरीवर अवलंबून आहेत. अशाच प्रकारे जमशेदपूर पिस्ता रोड क्वार्टर या ठिकाणी दीपक कुमार ह्या बेकार चोटाची कहाणी आपल्याला बघायची आज. हां, आपण मोजून मापून शब्द वापरणार, आपण चुकीचं बोलत नाही. भिखारचोट कसा काय विषय नेमका आपण बघू. हा जो दीपक कुमार आहे हा 34,000 पगाराचा नोकर आहे टाटा स्टील फायर विभागामध्ये. सोन्यासारखी बायको आहे विना कुमारी. आता ही विना जी आहे तिला दोन मुली आहेत. विना कुमारीचं वय 33, दीपकचं वय 38, थोरल्या मुलीचं वय 15 आणि एक छोटी मुलगी तिचं वय 8 वर्ष. चार जणांचं कुटुंब, दोन मुली, दोन नवरा बायको, सुखी कुटुंब होतं. आता ही जे दोन मुली आहेत ती विनाचं वैशिष्ट्य असं होतं त्याच्या बायकोचं की तिला काही कारणास्तव शिकता नाही आलं. तिची लई इच्छा होती, ती शिकता न आल्यामुळे तिचं लग्नगारच्यांनी परिस्थितीमुळे लवकर लावून दिलं. तुमच्या आमच्या बऱ्याचशा माऊलींच्या आयुष्यात असा प्रसंग घडलेला आहे. मग तिने विचारलं, बाबा मी माझ्या मुलीच स्वतःला पाहते, मी नाही शिकू शकले ना, आपली पोरगी आपण टॉप करणार, IAS करणार, IPS करणार, काय तिची इच्छा असेल तसं. थोरल्या मुलीला घरी ट्युशन देण्यासाठी, आणि त्यांची परिस्थिती थोडी बरी होती मध्यमवर्गीय, एक टीचर तिने नेमली की त्या टीचरला सांगितलं की रोज सकाळी 11 वाजता यायचं, 1.5 तास शिकवायचं, इंग्रजी असन, कुठला अभ्यास, फिजिक्स असन, जे काय त्याला जड जातं आहे ते तू शिकवत जावा. आता ती टीचर जी आहे तिचं नाव आहे रिंकी घोष. ती मूळची कलकत्त्याची आहे पण दिसायला अतिशय सुंदर, बांधेसूद, 21 वर्षीय, नुकतंच लग्न झालेली महिला अशी ती रिंकी घोष. 11 वाजता यायची शिकवायची. आता हा जो दीपक कुमार आहे, आता काही लोकांची टाळकी देवजी मडकी बनवतो, हे मडकी बनवत असताना प्रत्येक मडक्यात वेगवेगळे विचार टाकतो. तुम्हाला सांगतो काही लहानपणाचे संस्कार, काही भीती, दहशत, काय असन ते असन, पण काही लोक स्वतःचा निर्णय स्वतः नाही घेऊ शकत. ही एक यंत्र असल्यासारखं 35,000 तर कमवायचं, पण जर एखादा निर्णय काय घ्यायचा असेल ना तर ते डिफेंड असायचं दुसऱ्या, हा काय म्हणतोय तो, त्याला एकट्याची निर्णय क्षमता नशी अशा स्वरूपाचा हा दीपक कुमार आहे. दीपक कुमारने मग मित्र पाळला, ते मित्राचं नाव होतं प्रभू साहू. आता हा जो मित्र आहे त्याचं रोशन कुमार आणि अजून त्याचं एक बाच आहे अंकित, असे तिघजण मित्र झाले. ते अंकित आणि रोशन कुमार आहेत, ह्यांचा ट्रकचा व्यवसाय होता. कधी भाडं मिळतं नाही मिळतं, पण ट्रक व्यवसायाची त्यांना माहिती होती. आता हा जो दीपक आहे ह्याच्या दीपक प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये बघा सरळ चाललेला असताना काहीतरी असं वेगळा टर्न येतो, चांगला इन, वाईट इन, शेला असं एक चालून गबाळ आलं. हां, चालून आलं. ती कसं आलं की त्याचा थोरला भाऊ म्हणला मला पैशाची गरज आहे, गावाकडचं जे आपले 2.5 गुंठे जमीन, 2.5-3 गुंठे जमीन त्याच्यावर असलेलं घर हे विकून टाकू आपण, त्याला गिराईक बी चांगलं मिळेल. चालतंय म्हणला. दोघा भावाचा विचार झाला तरच मालमत्ता विकली जाते. आणि एखादा भाऊ का वाटलं की हा मायापेक्षा पुढं नाही गेला पाहिजे, ते मुद्दाम जमीन विकून देत नाही, घर विकून देतात. हजारो कुटुंबाची मारटा ती अवस्था आहे. उगच असे उगच आपल्याला खेकडा म्हणत नाहीत. आपली लोक आपल्याला 100% ओढणार म्हणजे ओढणार, ही प्रवृत्ती अजूनही. आणि सगळं कळतं ग बसणार जाफ्या कुत्र्यावानी अशी लोक आहेत. स्वतःच्या भावाला, स्वतःच्या चुलत भावाला ही पाण्यात बांगणार किंवा की मायापेक्षा मोठा कोण नाही झाला, ही प्रवृत्ती समाजात अजून पण आहे. दोघा भावाचा चला भाऊ विचार, त्याला गरज होती, ह्याला गरज होती, म्हणले चला 40 लाख रुपयाला ते घर विकलं गेलं जागेसकट. ह्याला 20 आलं वाटून दीपकला, त्या भावाला 20 आलं, सुखासुखी व्यवहार पार पाडला. आता ह्याला 20 आल्यावर मध्यस्थ कुठं स्टॅम्पला सही करायला, कुठं जामीनदार म्हणून, मित्र याच्या बोखंडी लागायचा कायम, ते मित्र हे बरोबर घेऊन गेलता. मग त्या दोन मित्रांनी सांगितलं, म्हणले थोडंसं ह्याला आपल्या व्यवसायात खेचा, ह्याच्या पैशावर त्याची नजर होती. 5 वर्ष इन्शुरन्स टॅक्स थकलेला ट्रक त्यांच्याकडं होता. म्हणली कलर करून घेतला 10-15 हजारात, आतून सगळा साडलेला,
ह्याला म्हणली ट्रक घे आपल्याला विकायचा, माझ्या लय अडचण आहे, मित्र मित्राच्या कामाला येणार नाही, कोणाच्या काय याचं पैसे काढायचे ना काय करून दीपकचं. झाला बा बसले, झालं व्यवहार डन. 17 लाख रुपयाला त्यांनी ट्रक तर विकला बा, त्याला विकून द्या. 1.25 लाख रुपयाला एक इनफील्ड रॉयल म्हणजे बुलेट होती ती बी विकली. ह्यो तर झाला मोकळा, ती टॅक्स बिक्स भरून नावात नावतं झाल्या ह्याच्या. ट्रकचा मालक झाला ह्यो. आणि म्हणले ट्रकला काम, म्हणले येडाय काय मारणाच काम. कंपनीत लगे टाटाचे कंपनी होती, त्या कंपनी त्या का त्या त्याचं नाव होतं जे जे बोरा ट्रान्सपोर्ट. ह्या कंपनीमध्ये तिथं ट्रक लावला. ट्रक लावल्यानंतर 65,000 रुपये महिना भाडं देऊ असं त्यांनी सांगितलं. आता ते कसं वापरणार त्यांच्या हिशोबावर, किती पिसणार रात्रून दिवस काय असेल त्यांचं, ड्रायव्हर त्यांचा डिझेल त्यांचा, फक्त याचा ट्रक आणि 65,000 रुपये महिना भाडं देऊ म्हणले. महिन्याची 1 तारीखीत 65,000 रुपये त्या कंपनीकडून जमा व्हायचं. याचं 35 अधिक 65 झालं लाख. आता तुम्हाला सांगतो बऱ्याच कुटुंबाची अशी अवस्था आहे ज्यांना लय गरिबीत प्रपंच काढलाय त्यांना माहिती आहे, ज्यांचं आता थोडं बरं चाललंय त्यांना माहिती आहे, ज्यांचं बा वडिलांचीच सोन्याची चमचा घेऊन झाला मला त्यांची थोडी गोष्ट वेगळी आहे. पैसा आला ना कसं बिहून द्या, तुमच्या पैसा येऊन बघतो, लक्ष्मी येऊन बघते, पण त्या पैशाची त्या लक्ष्मीची तुम्ही किती किंमत ठेवताय ही तुमच्या वे. तुम्ही का तिथं उधळमान किंवा काही घ्याज, ही बड्डेला 40,000 खर्च, तो रॅक, ती फटाकडं, आमकं काही फक्त निमित्त लागतं पैसा खर्च करायला. वाढदिवस आहे, दुनिया आहे, दारी आहे, नुसता मोठेपणा, नुसतं पत्रावळ्या पांगत्या उठवणार, काय काय लोक करत्या सांगतात नाही आजकाल. हा लक्ष्मी एकदा येऊन बघती आणि त्याच्यानंतर वाईट अवस्था असती. हा आता ह्याला 1 लाख रुपये यांनी केली उधळाय सुरुवात, म्हणजे आहे खर्च काय म्हणत तसं, आठवड्यातून 2-3 दिवस नुसतं हॉटेलिंग चालू आहे, ते बी चांगलं हॉटेल, पैसा जायला काय लागतं, एवढी मोठी भरलेली नदी आहे ना, ही सुद्धा 10 वर्षांनी एकदा कोरडी ठणठणीत होती आटती नदी, एवढी आटती तर पैशाला काय लागते, किती गंगाजळ असून द्या, कोट्यवधी रुपयाची मालमत्ता इकलेले मुळशी तालुका मावळ तालुक्यातील शेतकरी आज अक्षरशः हमाली करतात ही वस्तुस्थिती. तसं पैशाची लक्ष्मीची, आणि लक्ष्मी नुसती पैसाच नाही, घरची जी आपली बायको आहे त्या लक्ष्मीची पण किंमत करा, ठीक आहे, किंमत शिका, तरच ती पावल्याशिवाय राहणार नाही, नाही तर तुमचा नायनाट होणार म्हणजे होणार. आपली वाचालय बेकार आहे तुम्हाला सांग, तुम्हाला माहिती आहे सिद्धीप्राप्त. हां आता तुम्हाला सांगतो ह्या दीपकला 1 लाख रुपये मला मिळेल आणि केलं उधळाय सुरुवात. उधळाय सुरुवात केली 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 केली, बसली ना पलटी. पलटी कशी बसली सांगतो तुम्हाला, ती पलटी अशी बसली, आला कोरोना, आला कोरोना पिरियडमध्ये काय, हा अवघड आहे, 50-50, 60-60 हजार पगार, ज्यांचं पैसेच पेंडिंग नव्हतं त्यांना अक्षरशः गावून गाव आहे, ज्यांच्यावरच्या पिशव्यावरून खावा लागल्या, ती वस्तुस्थिती. पुण्यात गावाकडचे लोक आहेत, आमच्याकडचं सांगतोय तुम्हाला, शेतकरीन जगावला भाऊ पुण्यातला, पण ती गप बसून राहिला. आणि आता तोच भाऊ ज्याला जगावला आहे तोच म्हणतो माझं वाटणं माझी इस्टेट नाही का तू खात, लय अवघड आहे लोकांचं. आता विषय असा आहे, अकरून आला की ट्रकचं पैसे कमी झालं, कंपनीचा पगार कमी झाला, पगार मिळा द्यायला कंपनी द्यायला फक्त 8,500 रुपये, हां नाहीलाच करणार लॉकडाऊन. शेतीची जी सवय होती पैसे उधळण्याची ह्याच्यात खंड नाही पाडला, सवय लागलेली असते ती, एक व्यसनाची पैसा खर्च करण्याचं उधळण्याचं. तुम्हाला सांगतो त्या माणसाने इन्कम कमी केल्यावर जरा म्हणजे जेवढं आपलं इन्कम आहे त्या पट्टीत काही दिवस, आता ही कोरोना पिरियड सगळ्यांना अनुभवला आहे कसं आहे जास्त, त्याला माहिती आहे भीती भीती सगळा विषय. ह्यांनी ती उधळणं चालूच ठेवलं. आता परिस्थिती झाली की ह्यांनी बाहेरून इकडून तिकडून तिकडून एवढ्या माणसाला कर्ज देतात लोक, फ्रेश माणसाला, काही खाजगी काही वैयक्तिक, त्याचा जे PF साठला होता त्याच्यावर कर्ज, तो चांगला त्याचा नेमका आकडा उपलब्ध नाही झाला, पण माझ्या अंदाजाने ते 45 लाखापर्यंत कर्ज असलं पाहिजे. एवढं मोठं कर्ज तो कर्ज बाजार झाला, जसं लॉकडाऊन हटलं थोडी परिस्थिती पूर्वपदावर यायला लागली, तगादलाय बेकार, ज्यांच्या मागं आता कर्जाचा तगादा आहे त्यांना विचारा काय परिस्थिती. अन्न गोड लागत नाही, अन्न खाऊन देत नाही लोक, पैसा पैसा सारखा फोन, फोनवर तो इज्जत काढणार, फोनवर स्वाभिमान तुमच्या चिंदड्या चिंदड्या करून टाकणार, गान बोलणार काय काय, तर पार म्हणतात तुला पैसे द्यायला जमत तुझी बायको पाठव एक दिवस, इतक्या भयानक भाषेत बोलणारी लोक आहेत मार्केटमध्ये, द्यायला ठेवा. त्याच्यामुळं त्या असं कर्ज झालं की मग तगादा येणार, तगादा वाढलं की टेन्शन वाढणार, टेन्शन वाढलं की डिप्रेशन वाढलं, डिप्रेशन पोटी माणूस काही करतो. यांनी काय केलं आपण बघू. आता इतकं भयानक डिप्रेशन खाली गेला की हा पहिला घास खाल्ला दुसरा घास खायला असं जुरायचं नुसतं, आणि ती बायको विना म्हणे ना आहो जाईन परिस्थिती, ही पण वेळ निघून जाईन, तुम्ही जेवा,
परत दुसरा घास खायचा. वाईट परिस्थिती, इतका बेकार टाकायचा. फोन उघडायचे, फोन उघडूस तर वारती दणा 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 फोन यायला सुरुवात व्हायची. पैसे, व्याज, पैसे कधी देताय, काय देताय, ह्याला खालतीवरती सुधारणा. अशा हिशोबात हे इतका डिप्रेशनमध्ये गेला. तर त्यांनी तिथून त्याचे मित्र त्याला भेटले. परत मित्रांनी, मित्र कोण आहेत, रोशन कुमार, त्याचा बाचा अंकित आणि अजून एक त्याचा मित्र, ते तिघांनी मिळून शेला असं डोक्यात घातलं. लेकरचं झालंय ना सगळे फिटन, तू एक काम कर, तू म्हणले हा खडकपूर लक्ष्मी मेटल म्हणून कंपनी आहे, त्या ठिकाणी हा ट्रक लाव. तिथं ट्रक लावला, नाही तर आम्ही आमचे ट्रक तिथं म्हणले तुझा ट्रक आमच्यात घेतो, आमचा आम्हीच घेतला आहे म्हणून काम मिळण्याशी म्हटलं. चालतं आहे, दिला. महिना झालं पैसे नाही, दोन महिना झालं पैसे नाही, तीन महिना झालं पैसे नाही, पैसेच नाही. हा फोन करायचा, अरे माया मागं लई तागादा आहे, तुम्ही त्या ट्रकचं काय मला 10-5 रुपये दे ना, तुम्ही लावलं आहे ना, तो उभी आहे म्हणलं तुझी गाडी, येऊन बघ, तुला फोटो पाठव का व्हॉट्सअपवर. पै दंदा आमच्याकडे दंदा, तू दंदा कोण? मग त्यांनी दंदा केला का नाही केला का काय त्यांच्या जीवाला माहिती का, याच्या ट्रकवरती मोठी झाली असं बी नाही सांगता येत. म्हणजे विश्वास, शी इतकं डिप्रेशनमध्ये गेली, मोबाईल उचलता आहे ना काय व्हाय ना. त्यावेळेस त्यांनी फक्त बघा, सगळे दरवाजे बंद होत्यात ना, एक दरवाजा तुमच्या आता घरची लक्ष्मी कशी मला माहीत नाही, काहींची चांगली आहे काहींची लाथा मारणारी आहे, पण ज्याची चांगली त्यांना सांगतो की आपले विचार 100% आपल्या बायकोशी शेअर करा, तिचा सल्ला घ्या, तिचं वेगळं मत असू शकतं, तिचा मताचा आदर करा. ती चांगलं असेल तर ना, वाईट असेल ना का देऊ, पण एकमेकाची पती पत्नीचं संबंध आणि संपर्क हा चांगला असला पाहिजे, तरच प्रपंचात तुमचे नाव ह्या तीरावरून त्या तीरावर जाणार आहे, नाही तर मध्ये अशा भयानक पाण्यात खाली बुडल्याशिवाय राहणार नाही. हां, आता हित काय झालं, त्यांनी कुणाचाही विचार न करता स्वतःच्याच मनाने विचार केला. माझं म्हणला मी आता ह्याच्यात इतक्या संकटात सापडलो आहे, संपलं म्हणला सगळं माझं, राजासारखा जगणाऱ्यांनी आणि भिखाऱ्यासारखी अवस्था झाली, ही याला जबाबदार फक्त हे माझे तीन मित्र आहेत, आणि या तीन मित्राला मी संपवणार कायमचा, त्याशिवाय माझ्या मला शांती लागणार नाही, माझा मला चक्रव्यास सापडलो आहे, मी संपलो आहे. पण मी यांना तिघांना जर त्याचं विचार सांगतोय तुम्हाला कसं आहे दीपकचं, त्या तिघांना जर मारलं तर मी जाणार तुरुंगात, ती बायकोचं कशी जगन, ती बायको अनैतिक संबंध, पुरींला लोक वाईट नजरेने बघतात. आता काय करतो, आधी दोन पुरी आणि एक बायको ह्यांना मारतो आणि मग या तिघांना मारतो, असं प्लॅनिंग त्यांनी केलं. या भिकारचोटांनी तारीख निवडली 22 एप्रिल 2021. ह्या 22 एप्रिल 2021 रोजी तो घरी सकाळच्या पारी सगळ्यांच्या आंघोळ्या बिंगळ्या झाल्या, 9:15 टायमिंग होता. बायकोनी पोहे केले, सगळ्यांनी पोहे खाल्ले, आणि पोहे खाल्ले की बायकोंची असा कप ठेवला, म्हणले आज थोडं डोकं दुखतं, मी पडते म्हणली पालंगावर, ती गेली झोपायला. एक पोरी तर काय उठल्यास नव्हत्या, एक 15 वर्षाची, एक 8 वर्षाची. ह्या भिकारचोट दीपक कुमारने आधीच आणलेले एका हातात घेतले उशी, एका हातात घेतला हातोडा जड, तोंडा उशी ठेवायची, वरून मेंदू इथं हातोडा मारायचा, अशा पद्धतीने 2-3 वार भयानक स्वतःची ती विनाकुमारी आहे. त्या बायकोला बिचाऱ्याला कळलं सुद्धा नाही का आपल्याला कोण मारतंय आणि काय मारतंय. ह्या जगामध्ये असं काही भयानक होतं तुम्हाला सांगतो की ती कल्पनासुद्धा करू शकत नाही. त्याच्यामुळं माझं तुम्हाला हमेशा सांगणं आहे, माणसांनी काय नसून द्या, समाधानी एक असलं पाहिजे आणि सावध एक असलं पाहिजे. ह्या दोन गोष्टीत कमी पडला ना तुमचा करेक्ट कार्यक्रम कधी होऊ शकतो. हा असा विषय. तिथं त्या बिचारीला ते झोपीतच ती खलास केली जागची जाग्यावर. ह्याच्या जसं काही एखादा सैतान शिरला होता ह्याच्या अंगामध्ये, स्वतःची लाडकी लेख 15 वर्षाची, 15 वर्षी पूर्गी म्हणल्यावर तिला बाप बीप चांगलं कळतात नाही. तुम्हाला माहिती आहे पुरीचं हे स्वतःच्या आईपेक्षा बापावलं जीव असतो, पप्पा असं पप्पा तसं काय तिला बुद्धुर्बुद्ध्या सुचली. झोपीत असलेल्या पोरीला सुद्धा याने उशी दाबून आईला मारलं, त्याच पद्धतीने मारून टाकली. 8 वर्षाची पोरगी सोडली नाही, तिचंही तशाच प्रकारे ती परिस्थिती केली. तिने मृतदेह त्या गादीवर, मोठं बेड होतं त्याच्यावर, ते मृतावस्थेत पडले. तिथून गेला सगळं उडलेलं रक्त हे सगळं बाथरूममध्ये टाकलं, आणि तिथून त्यांनी बाथरूममध्ये टाकल्यानंतर तिथून बाहेर आला, बाहेर आला आंघोळ करून बाहेर आला. ह्याच्या डोक्यातच नाही, 11 वाजले की वाजली बेल, कोण आलं, आली ना ती टीचर, ती शिकवायला 21 वर्षाची सुंदर मुलगी रिंकी घोष आली. आता ही बेडरूममध्ये होती, बसली तिथं किचनच्या पुढं. हा म्हणला 1 मिनटं बस बोलावं तुम्ही त्यांना, आणि गेला दार लावून घेतलं. दार लावून घेतल्या तिला रोजच येणार म्हणे, तिला काही डाऊट आला नाही, मुली अजून उठल्या नाहीत का, उठवाना मी ट्युशनला आले, मला पण दुसरीकडं पण जायचे असतं, तिच्या भाषेत ती सांगायला लागली. हा किचनमध्ये गेला, किचनमधून बाला मोठा चाकू काढला, तिला तिच्या पुढे येऊन असा धरला, तिच्या पुढं म्हणला तुझ्या स्कूटरची चावी मला दे, मला लागते. नाही
तर तुला म्हणला मी खलास करून टाकेन, तुला जगायचं असेल तर स्कूटर। ह्याचं अचानक त्याचं रूप बघून म्हणलं हे रोज बांब ठेव आणि कधी जाते बाहेर ह्याचं असं रूप बघून तिथं घर पडलीच। तिने एक चूक केली आता कसं असं माहिती आहे ह्याच्यामध्ये एकदा माणसाचं भरलं ना की माणूस तशी कृती बरोबर करा फक्त निमित्त मात्र माग राहतं। तिने तिथून वाडायचं वाडायचं किंवा दिगदीचे स्कूटर काय ती पत्र्याचं टर्माळं त्याला काय जगले तर किती स्कूटर कमावले असत्यान। तिने तिथून ते ॲक्टिवची चावी देण्याऐवजी तिथून उठली आणि स्वतः साथ घेण्याचा प्रयत्न केला कोणाचा त्याच्या बायकोचा की बाबा इकडे दोघी असल्यावर त्या बायकोकडे पळाली। ती बायकोकडे पळाली बेडरूममधून जशी आत गेली तसं ते तिने तो बॉडी बघितल्यावर तिचं तर हातापायाचा गारात झाल्या फार तुम्हाला सांगतो। हा शॉक बसल्यासारखं त्याला तिला कधी कधी मानवी मेंदू असे धक्के सहन करू शकत नाहीत। माणूस ब्लॉक होतो म्हणजे हालचाल शब्द फुटत नाही, तोंड कोरडं पडतं, काय करावं कळत नाही, सुचत नाही, असं ब्लॉक होतं दिमाग। ते तशा प्रकारे हे आलंच बाबू तिने कमीत कमी दार तरी बंद करून घे स्वतःला वाचवणं त्या रिंकी गोष्टला शक्य होतं। त्यात ती कमी पडली हा आतमध्ये आला ब्लाऊज आणि साडी घातलेली ती रिंकी गोष ह्याच्या चाकूच्या भीतीपुढे ह्याने काय वार नाही केला तिला पण तिला खाली पाडली तिच्या बोखांडी बसल्यावरून आणि दोन हाताने तिचा गळा आवळला पण ती काय जास्त म्हणजे मृत झालीच नाही। हालचाल तिची होती, श्वास चालू होता, आचक्या गाचक्या मारत होती। आता ह्या आचक्या मारत्या म्हणलं ती उठलं परत आणि परत जी टाय असती त्या टायनी तिचा गळा खचखचून आवळला आणि ती बाई ती टीचर ती शिक्षिका ही मारून टाकली। आता तिच्यावर मारून टाकत असताना काही अशी तिची ती फरशी जिथं पडली होती तिची अशी परिस्थिती होती। आता हे सगळं पोलिसला ऑन रेकॉर्ड आहे लिहिलेलं कबल जबाबात। तिची पडण्याची पोझिशन अशी म्हणजे तिचे समजा पाय किंवा मांड्या वगैरे उघड्या होत्या, ते पाहिल्यावर ह्या नराधामाची वासना पण जागृत झाली ध्यानात ठेवा। म्हणजे माणसाचं एकदा भरल्यावर कसं भरतं बघा आणि ती निश्चित पडलेली मृत झालेली रक्त शरीर रक्त हे सगळं थंड पडतं ध्यानात ठेवा। फक्त मेंदू 20-25 मिनटापर्यंत गरम असतो किंवा तो जिवंत असतो असा विषय, डोळे मेंदू थोडा उशिरा मारतात पण ऑलरेडी अख्खं शरीर रक्त विसरून जे फिरतं ते थंड पडलेलं असतं आणि त्या मृत शिक्षिकेवर बलात्कार केला भयानक परिस्थिती यांनी। आणि त्यानंतर तिचा जी बॉडी ती साडीत गुंडाळी बेडमध्ये टाकली दाखवून टाकली त्या सोफाकम बेडमध्ये गेला पळून निघून गेला की आता कळणारच कोणतरी येतं काय होतं पोलीस स्टेशनला। याच्या डोक्यात अजून एक प्लॅन बसला की अर्धा एक तासाने तो परत इथं आला 1 वाजता मला मित्र अशातच खपावले पाहिजेत सकाळी 1, 2, 3 संध्याकाळी 3 वेळ तिघांना मारायचं। एकदम एक जण त्यांनी त्यातल्या एकातला जो प्रभू साहू होता त्याला फोन केला, प्रभू साहू त्याच्यानंतर रोशन कुमार आणि अंकित दोघं संघ झाली। प्रभू साहू अंकित ही दोघं संघ आले मला 2 ताप लागले वर आलं हे सावध पोझिशनमध्ये जशी हात आली तशी त्यांनी हातोडा उघडला। आता गडे इकडे 2 गडी आहेत इकडे 1 गडी आहे, गडी म्हणजे पुरुष कुणी काय होगा ज्यावेळेस पाणी नाकात शिरतं ना कुणी म्हणत नाही मी गांधीवादी आहे मार मला बाबा कुणी नाही। आरेला कार्याचं जे घे त्याचा जसा पवित्रात लक्षात आला की बा काहीतरी बिनातले का पिलेला आहे का काय का काय का ही मारायला आल्याबरोबर त्यांनी काय बॉड्या पाहिल्या नव्हत्या ह्यांनी लगेच वरच्यावर दिलून जाता ट्रक ड्रायव्हर करणारे म्हणले होते रगड राहतात चांगली धरला त्याचा वरच्यावर हात त्याला झिजाडून खाली पाडला तो हातोडा काढला पण त्या हातोड्याला त्यांनी रक्त पाहिलं मग डोकावलं तर हात तेवढ्या 3 बॉड्या 2 मुली ती एक ती पाहिल्यानंतर त्यांनी ऐकलं काय विषय तिथून पटक्यात ते खाली पळाले बाहेर पळाले रोडवर गेले तिथून त्यांनी पोलिसांना फोन केला। पोलीस आले त्यांनी सगळं दाखवली 3+1 आतली असे 4 बॉडी कारण सँडल होत्या बाहेर ॲक्टिव होती मग ती महिला कुठे तपासली तर त्याच्यात सापडली ती रिंकी। आता 4 खुनाचा गुन्हा ह्या दीपक कुमार पोलिसांनी पोलिसांनी फिल्डिंग कशी टाईट लावली बघा पोलिसांचे काही म्हणजे तुम्हाला लय आतलं सांगा नाही पाहिजे एक काही सिस्टीम आहे पोलिसांच्याकडं समजा कसं की आरोपी पळून जाऊ नये म्हणून रोड ब्लॉक करणे चेकपोस्ट टाकणे सिव्हिलन्सवर मोबाईल टाकणे तसंच अजूनही असे प्रकार आहेत की बाबा नाही तुम्हाला आठवते का तुम्ही ते थम्स घेतला जातो तुमच्या डोळ्यांचे फिंगर तुमचे थम्स हे ज्यांनी घेतल्यात ते तुम्ही काही नका वापरू तरी त्यांना सापडणं सोपं आहे। आणि आता जी सिस्टीम येणार ती 5G आली आहे त्याच्यातून तर अजून गुन्हेगार वाचूच शकत नाही त्यापेक्षा गुन्हा न केलेलाच बरं हे सगळं तुम्हाला सांगायचं होतं। पोलीस पोहोचत्यातले भयानक पद्धतीने म्हणजे एक सिस्टीम आहे ती आणि ती सिस्टीम क्रॅक करणार कारण एखादा गुन्हेगार त्याचा वापर करू शकतो असा बी विषय असतो म्हणजे
ते समजा काही गोष्टी नाही सांगितल्या पाहिजेत. आणि मग बँकेच्या इथं कॅश काढायला गेला आणि त्याला अलगद उचलला. आता शाला उचलल्यानंतर पोलिसांनी जी त्याच्याकडून माहिती घेतली सगळं, तर त्यांनी सांगितलेली स्टोरी सांगितली की मी डिप्रेशनमध्ये गेलो होतो, ह्यांचा काटका. तो पोलिसांना म्हणत होता मी तुम्हाला माझं घर विकून काय करून असं मला फाशी होऊन द्या होणारच आहे, समजा घर विकून तुम्हाला मी 1 कोटी रुपये देतो. पोलिसांना ऑफर बघा त्याची FIR नोंदवायच्या आधी, पण मला फक्त 2-3 दिवस मोबा द्या, मला या 3 जणांचा काटा काढून द्या, कारण माझा प्लॅन अपुरो राहिला. ह्या 3 जणांना मारायसाठी मी आधी घरचे मारल्यात आणि घरचे मारून झाले आणि हे सुटले होऊन गेले. म्हणला शेणला मारतो तुम्हाला हे त्याच्या असल्या गोष्टीला काही पोलिसांच्या याच्यात थारा नसतो. त्याला रितसर कोर्टात हजर करून FIR केली आणि कलम मात्र फरवायला 376 लागले गेले. 376 बलात्कारचा कलम मी तुम्हाला सांगतो. त्याच्यानंतर 302 तर आहेच, 34 लागलं, 201 लागलं पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न. इतका पॅक गुतला हा की डिमांड तर फाशीचीच आहे, भविष्यात बघू आता काय होतं आहे. कारण ट्रायलमध्ये केस अजूनही चालू आहे, 2021 केस आहे, 2024 अजून रिझल्ट नाही. ते आपल्या नेहमीप्रमाणे आपल्याला ते सवय लावून घेतली पाहिजे. आता म्हणजे कसं की बाबा जून जुलैमध्ये कुठल्याही क्षणी असा पाऊस येतो, न्याय येईलच असं नाही पण कधी कधी येतो असं आहे, पावसासारखं आहे म्हणजे असं बिनबारावशाचं थोडं. ते आता आपण थोडी सवय लावून घेऊ. अशा प्रकारे ह्या घटनेचा शेवट होतो. आणि तुम्हाला याच्यातून काय घ्यायचं, एकच वाक्य घ्या तुम्ही याच्यातून फक्त, तुम्ही प्रपंच करताय, पैसे सगळेच कमावत्यात, भले ते रोजचे 500 असून दे, रोजचे 5000 असून, तर रोजचे 50000 घरात येऊन द्यात. पण स्वतः कुठलाही निर्णय एकटा नका घेऊ. पुरुष असला तरी तुमचा काय कमीपणा नाही, तुमची काय कुठं पुरुषत्व कमी अजिबात होणार नाही. बायकोला बायकोचा विचार घ्या, दोघांच्या विचाराने काय करायची ती करा. दोघांचा विचार असलं ना चांगलं घ्या, सगळ्यांना का घेऊ पण थोडं तिचं ऐकताना का नाही. कारण कधी कधी काय होतं, यशस्वी पुरुषाच्या मागं कशी महिला असते, तेव्हा महिलेच्या मागंसुद्धा पुरुषाचा असतो, असं बी आहे. तुम्ही मिलीजुली सरकार आपल्याला सवय आहे ना, ती मिलीजुली सरकार आपण काय कोणाला एकट्याला निवडून देत नाही. मिलीजुली सरकार चालवा आणि कार्यकाल पूर्ण करा आयुष्याचा, तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. तर तुम्ही एखाद्या गाडीच पाहिजे, तिने 11 तोड्यात हार घातला आहे, मला बी पाहिजे. ती फ्लॅटमध्ये गेली, आम्ही कवळ चाळीत, मला बी फ्लॅट पाहिजे. त्यांनी 2 एकर घेतली, तिने सोन्याची घातली, म्हणून तू सुरी मारून घेतो गळात. आपली क्षमता, पुढं काय प्रॉब्लेम आला तर काय होईल, काय इन्व्हेस्टमेंट जे बँकेत पैसे ठेवतात सेविंगमध्ये, ते तर पिवरीडे तुम्हाला सांगतो. सेविंगमध्ये पैसा वाढत नाही, जमिनीत वाढतो. सोन्यात गुंतवणूक करू शकता, काही काही पैसा त्याच्या 2-3 घ्याव. शेअर मार्केटमध्ये मुलांना अनेक लोक फसवतात, बघा सध्या हे शेअर घेऊन ते फॅड आहे, श्रीमंत होतं. शेअर मार्केटमध्ये लोकांचं ऐकून कधी श्रीमंत होत नाही. ते गुजराती लोकांनीच करू जाणं शेअर मध्ये कसं श्रीमंत व्हायचं. लॉंग टर्मसाठी घेतात, निफ्टीचे शेअर घेतात ते, आमका 20 रुपयाला 12 रुपयाला 15 रुपयाला शेअर घ्यायला मोकळे नाहीत ते. हे आपलं गबाळ घेतात पार मोठ, 12 रुपयाचा शेअर 2 रुपयाला होतो, गेलं तोंडापासून. असला प्रकार चालू आहे. कोणाच्या ऐकण्याव, मित्रांचे ऐकण्याव, अजिबात शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट ह्याच्यामध्ये गुंतवणूक करू नका, ही हातजोडी विनंती आहे. आणि ना आता सौख्य बरे असं आपलं माझं तुम्हाला आशीर्वाद आहे. तुम्हाला फक्त दोघांचा विचार घ्या, आई वडील असेल त्यांचा विचार घ्या. पैशाची गुंतवणूक योग्य ठिकाणी करा. तुम्हाला सांगतो, लग्नाला आख 12 वऱ्हाडी तुम्हाला, 12 घटस्फोटाला कोणी नाही. वाईट वेळ आली ना, तुमचा फक्त साठवलेला पैसाच कामाला येईन. उधळलेला लोक खाऊन जाणार म्हणणार वरान तिखट होतं. लोकांच्या भरोशा जाऊ नका आणि आपल्या कुटुंबाची काळजी आपणच घ्या. रामकृष्ण हरिमावली.